शिरोल्याची साल चांगली वाजून घेतली आहे. इथे आम्हाला भूक लागलेली आहे. दुपारचा टाइम दुपारचा बघा. टाइम झालाय, भूक लागली आहे. अजून तुम्हाला एक विषय सांगायचा आहे. आमच्या घरात बाटल्या बांड्या सगळ्या पाणी कसं भरलेलं आहे बघा. कारण का माहिती आहे का, आम्ही आता खूप दिवस म्हणजे भरपूर दिवस मुंबईला राहिलो होतो ना, तर आपल्या वरचे टाक्या खालचे टाक्या सर्व साफ करायचं काम काढलेलं आहे आणि पाठीमागे साफ करतात आहे. म्हणून हे सगळं इथे घरामध्ये तुम्हाला अडचण दिसते आहे. खूप पाणी भरून ठेवलं आहे तिथे. अड्डा ताजं 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 पाणी, ताजं पाणी आजच भरलेलं आहे. आणि ते काजळ भरते पाणी सकाळी. होय, 10 वाजता पाणी येतो. काकीनाचा काकीनाचा काकी. नमस्ते सर्वांना. लास्टच्या 2 ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल की मी आजूबाजूचा सर्व परिसर साफ केलं होतं आणि इथे सुद्धा दिसतं तुम्हाला हे सर्व क्लीन आहे. एक गोष्ट काय की मला क्लीनलीनेस खूप आवडते, तर आता नेक्स्ट स्टेप मी काय घेतलं, आपल्याकडे जेवढी पाण्याची टाक्या आहेत तर 1, 2, 3 आणि वरती सर्वांचं पाणी पूर्णपणे काढलेलं आहे. कारण मी त्याची डीप क्लिनिंग करतो आहे. आता क्लिनिंग कशी होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा. म्हणजे आपल्या येणाऱ्या गेस्टला कोणत्याच प्रकारे प्रॉब्लेम नको. आता हे सर्व टाक्या खाली झालेल्या आहेत, आतून बाहेरून सर्व क्लीन केली जाणार. बघा टाकीमध्ये आहे. व तुमचा हात दाखवा हो. हां, करा करा साफ करा. आतमध्ये जाऊन एकदम व्यवस्थित ना पूर्णपणे साफ केली जाते आहे ती. आजूबाजूचा पण सर्व क्लीन करत आहे ना ते. करा करा करा. हां, हे दोन्ही टाक्या नाही झाले का? ही पहिली घेतली झाली, ही मधली झाली, मधली क्लीन झालेली आहे. हो हो, एकदम व्यवस्थित झाली. आणि अशी तरी पण आपण टाक्या 6-6 महिन्यांनी किती महिन्यांनी साफ केली पाहिजे? वर्षांनी केली पाहिजे ना, 1 वर्षांनी. हां, आणि ते रिझन साफ करायचा तो पण होता की आम्ही कसं जास्त यूज नव्हतं इकडे. आम्ही 3-4 महिने जेव्हा रत्नागिरी मुंबईला होतो तेव्हा पाणी कसं साठून राहायचं बरोबर. मला वाटलं की परत पाणीचा काही प्रॉब्लेम नको कोणाला, कोणाला काही पाण्याचा रिलेटेड प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून सर्व क्लीन करून घेतलं आहे ना बब्बू. सर्व साफसफाई पाहिजे की नाही? चल चल येते. आता थोडं ग्रामपंचायतीमध्ये काम आहे, ते काम करून घेते. तिकडून बसतो आणि ते बसतील. आता आपण ह्यांनाच विचारू बघा. हे आमचे ठरलेले प्लंबर आहे तिकडचे आणि ह्याच्या अगोदर आले होते ते इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन येऊन गेले, ते पंप परत बंद झाला, ते रिपेअर करून गेले. आता तुम्ही टाकी कशी साफ केलात? पहिले घाण वगैरे आपले पाणी सगळं काढलं, नंतर चांगल्या पाण्याने परत स्वच्छ केली तिला. आणि आपले खालच्या 3 आणि वरती एक, चारही टाकी बघा. आपण गॅस यायच्या अगोदर सर्व साफ करून घेतली. आता त्याच्यात पाणी जरा पण नाहीये ना. पाणी आता फ्रेश आम्ही त्याच्यात पाणी भरणार त्याच्यात बरोबर ना. आम्ही खाली पण बाटल्या बिटल्या भरलेले दाखवले. आणि तुम्हाला सांगतो हे सर्व मेंटेनन्स कॉस्ट असतं बघा. आता तुमचे 1000 रुपये झाले ना याचे. आता ह्यांचे 1000 रुपये झाले. मम्मी ते मोटार घेऊन गेले होते ते. हे तुमचे 1000 आणि पंप बिघडला होता. पंप बिघडला त्याचे 1500 रुपये झाले. म्हणजे मेंटेनन्स कॉस्टच बघा 2500 झाले. चला आता ह्यांना मी मध्ये ड्रॉप करतो. तुम्ही कोणीकडे चाललेत? आता नाचण्याचा बाजार आहे ना. बाजार आहे ना, आम्हाला भाजी भाजी आणायची आहे. हा मंगळवार बाजार. आता आपण कुठे चाललोय? नाचण्याचा मार्केट भरतो ना, भाजी मार्केट. सगळे गोष्टीचा बाजार आहे तो. म्हणजे जसा आठवडा बाजार भरतो ना शनिवारचा, ना शनिवारचा आठवडा बाजार भरतो ना रत्नागिरी, तसा तिकडे नाचण्यात पण भरतो. तो मंगळवारचा असतो. जसा आपल्या विक्रोळीला सोमवारचा बाजार असतो आणि रत्नागिरीला शनिवारचा बाजार असतो, तसा रत्नागिरीला नाचण्यामध्ये इकडे मंगळवारचा बाजार असतो. मोठा बाजार असतो तो, दुपारपासून चालूच असतो रात्रीपर्यंत असतो. आता आपण जाऊन बघूया. कडवे मार्केट बघ एवढा भरलेला आहे. कोथमीर कशी दिली? 30. एक पाहिजे काजल? कोथमीर 30. पालक कितीला? पालक 20. 30 आणि ते पण 20. घे तुला जे पाहिजे ते घे, फ्रेश आहे घे.
इकडे कोण विकणारच नाही, उचलून घेऊन जावा नाही, फ्री स्टॉल आहे वाटतं, घेऊन जावा कोणी पण. इकडे कोण आहे हे बघ, तिकडून सुरुवात झाली. मार्केट केवढा मोठा आहे बघ, इकडे प्लेट्स मध्ये पण लावले आहेत बघ सर्व. तू काय घेतला मम्मी? हे घेते, भोपळा घेते, थोडा घेते. ह्या मार्केटला म्हणून 30 रुपये, नाही तर बाहेर 50-40 रुपये बोलतात. तुझ्या एका दुकानात शॉपिंग झाली का? हे कशासाठी घेते मी? मिरचीची भजी. छोटे छोटे साबण पण यांच्याकडे गाडू घेतला आम्ही. कितीला? 100 रुपयाला. टोल नाही, मधला वाला मासा बघितलाय का? पाहिजे मोठा, एकदम मोठा टोल पाहिजे. त्याला काय म्हणतात? शिंगटा आणि फ्लोरचा बाथरूमचा हार्पिक. चारही वस्तू 100 रुपये ऑफर. पण आपल्याकडे आहे ना घेतलेला? आपण हे नाही आपल्याकडे, हे नाही आपल्याकडे. नको ते काढू, नको ठेव, ते ठेव. हे बटाटे कसे? 100 ला 4 किलो. किती? 100 ला 4 किलो. चला जाऊया घरी. हे कसे संत्री? संत्री ना 20 ला 50 रुपये. अर्धा किलो घे, तुला पाहिजे तर घे. इसलिए अर्धा किलो द्या. टोमॅटो 10 रुपये किलो. मिक्स भाजी होणार की आता काय? हो चांगले आहेत ना. आता देऊ का चहा बनवून? घरी जाऊन चहा पिणारच आहे. आपण घाई घाई मध्ये निघालो, माझी चाय राहिली मग प्यायची. नमस्ते, आज मी 2 भाज्या करून दाखवणार आहे आणि 1 चटणी. हे शिरोले आणले, दोडकी आपण बोलतो ना ते, हे शिरोले दोडकी, याला आपण दोडकी पण बोलतो, शिरोली पण बोलतो. ह्याची मी साल काढून घेतली आहे पहिली, आणि साल बघा इथे ठेवली आहे, मी टाकली नाही साल आहे, साल स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि त्याची मला चटणी बनवायची आहे, अशी तुम्ही पण चटणी बनवा, म्हणजे साल टाकू नका. आता मी शिरोल्याचे तुकडे करते, शिरोले मी भरलेली शिरोली करणार आहेत. असे त्याचे पीस करायचे आणि उभे असे चिरायचे. हे बघा, आता इथे बघा दोडकी भरायचं, आपलं मसाला तयार करायचा आहे. हे इथे वाटण घेतलं आहे, वाटणामध्ये आहे ना थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. अरे वाटण कमी असलं ना की शेंगदाण्याचं कूट टाकायचं, आणि वाटण जास्त असलं ना तर नाही टाकायचं. इथे आलं लसूणची पेस्ट 1 चमचा टाकते, मसाले टाकते बघा, हळद टाकते 1/2 चमचा, धना जिरा पावडर टाकते 1 चमचा, तिखट मसाला 1/2 चमचा टाकते, काश्मीरी मसाला म्हणजे लाल तिखट 1 चमचा टाकते, आणि गरम मसाला 1/2 चमचा. हे आपले मसाले टाकून झाले. आता इथे मीठ टाकते, चवीपुरतं मीठ टाकायचं. इथे मसाला असं सगळं मिक्स करून घ्यायचा. हे बघा असं वाटण नाही ना त्या दोडक्यामध्ये असं भरायचं शिरोल्यामध्ये. आता तुम्ही काय बोलताय, दोडकी बोलता का शिरोली बोलता? त्याच्यामध्ये भरायचा. इथे बघा मी आपली दोडकी सगळी भरून झालेली आहे, आणि एवढं वाटण उरलं आहे. हे वाटण वरून टाकायचं असतं ना, त्याच्यासाठी ते उरलं आहे. आणि आत्ता मी काय करते, हे दोडकी फ्राय करायच्या आधी आहे ना, हे शिरोल्याची साल घेतली आहे ना,
ही जरा मी थोड़ी फ्राई करून घेते। म्हणजे कशी माहिती आहे, कडक असते ना ती जरा नरम होते, चटणी चांगली गरगरीत लागते। आता इथे बघा शिरोल्याची साल आहे ना वरची शिरोले, ते थोडं तेल टाकून गरम करून घेते। म्हणजे भाजून का घ्यायचं माहिती आहे का, त्याचा कच्चेपणा आहे ना तो निघून जातो, म्हणून जरा साल भाजून घ्यायची त्याची। आता मस्त भाजून घेतली आहे, आता ती काढून घेते। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकायचा थोडासा, आणि आता त्याच्यामध्ये आहे ना हे शिरोले सोडायचे। तेलामध्ये शिरोली टाकली ना चांगली फ्राय करून घ्यायची थोडी, म्हणजे सगळ्यांना कसं तेल लागतं व्यवस्थित। आता चांगलं तेलामध्ये बघा फिरवून घेतलंय, चांगलं ढवळून घेतलंय। आता त्याच्यावरती आहे ना 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे जरा मऊ पडायला पाहिजे ना ते, म्हणून झाकण ठेवायचं। आता या भाजीला तुम्ही काय बोलता, घेवडा बोलता काय पापडी बोलता, ही भाजी आणलेली आहे अर्धा किलो कमी भाजी घेतली आहे मी, आणि ते साफ कशी करायची ते दाखवते। हे त्याचे धागे काढायचे बघा, असे धागे येतात, पूर्ण धागे निघतात त्याचे, आणि नंतर ती खोलायची, आतमध्ये खराब असतात ही बघा, ही आता चांगली आहे खराब नाही, नाही तर काय काय खराब निघतात। म्हणजे त्याचे धागे काढायचे, कापायची नाही डायरेक्ट सुरीने आहे ना ही भाजी, कापायची नाही कारण आतमध्ये खराब असते म्हणून कापायची नाही। आता इथे आपली भाजी बघूया, 2 मिनटं झाली आहे, 2-3 मिनटं। आता ते वाटण आहे ना ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते, थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकते। आता बघा इथे ढवळून घेतले चांगले 2-3 मिनटं झाले, आता उरलेलं वाटण होतं ना ते पण आपलं टाकायचं त्याच्यावरती, थोडं पाणी टाकते कारण ते आहे ना दोडकं शिजायला पण पाहिजे ना, करायचं आहे आपल्याला सुक्क शिजायला पाहिजे म्हणून पाणी टाकायचं। रोज रोज आपण वांग्याचं भरलेलं करतो, भरीत करतो वांगी भरलेली करतो ना, तसंच आपण दोडकी पण भरलेली करायची। आता इथे बघा आपला घेवडा साफ करून घेतलेला आहे, आता तर बघा कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल पण टाकलंय, थोडा जिरा टाकते आणि त्याच्यामध्ये कांदा, एक कांदा मोठा आणि 2-3 हिरवी मिरची ही आता त्याच्यामध्ये टाकते। आपण पिवळी भाजी करतो ना बटाट्याची, तशी ही आपल्याला बिना मसाल्याची करायची आहे मिरचीवर। आता बघा इथे कांदा मिरची चांगली फ्राय करून घेतली आहे, आता त्याच्यामध्ये आहे ना आलं लसूणची पेस्ट टाकते। आता तुम्ही आलं लसूणची पेस्ट नाही टाकलात ना तर लसूण टाका चिचून। आता याच्यामध्ये हे आपले घेवडा टाकते, खरं श्रावणी एवढा बोलतात ना, सगळ्यांच्या भाषेत वेगवेगळं काहीतरी बोलतात, नावं वेगवेगळी ठेवतात। आता हे 2-3 मिनिटासाठी आहे ना आपण झाकण मारून ठेवूया, नंतर त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं। आता आपण ही आपण भाजी बघूया थोडक्याची, आता बारीक गॅस करून आहे ना चांगला झाकण मारते। आता इथे आपली 2 मिनटं झाली भाजी ठेवली होती बघा, वाफेली कशी कलर चेंज झाला बघा, जरा नरम पडते वाफेवर ठेवली तर। एक टोमॅटो घेतला आहे, ओलं खोबरं, आता तुमच्याकडे आहे ना ओलं खोबरं नसेल ना तर तुम्ही शेंगदाणा टाकून टाकू शकता भाजीमध्ये, आता आमच्याकडे कसं ओलं खोबरं वापरतात ना म्हणून ओलं खोबरं टाकते। आता थोडी हळद टाकते,
आणि आपण तवीपुरतं मीठ टाकायचं. भाजी बाबा कशी दिसते मस्त. आता ही भाजी आहे ना बंद गॅसवर तुम्ही 4-5 मिनिटं ठेवायची, म्हणजे ती वापरणी आहे ना सर्व साहित्य त्याचं शिजून येईल आणि भाजी पण चांगली शिजेल. एकदम मंद गॅसवर ठेवायची. आता आपण ही भाजी आपली खोलून बघूया. बघा वर चांगली तरी सुटली आहे, पण कसं माहिती आहे ढवळून बघायची, पाणी लागायला नको म्हणून ढवळायची. हे आपल्याला रसा नाही याच्यामध्ये ठेवायचं आहे. आपलं एक कसं माहिती आहे हे आपली जी दोडक्याची फोड आहे ना ही सुकी सुकी झाली पाहिजे, मसाला त्या फोडीला लागला पाहिजे. ग्रेव्ही नाही ठेवायची तरच भरलेलं वाटणार ना. मस्त झाली आहे. आता गॅस बंद करते या भाजीचा आणि ती आपली एक भाजी शिजते आहे आणि आता चटणी वाटून दाखवते. आता इथे बघा चटणी पूर्ण तयार झालेली आहे वाटायला. इथे मीठ पण टाकलं आहे, खोबरं, मिरची, लसूण आणि थोडीशी चिंच घेतली आहे. आता तुम्ही चिंच नाही घेतली तर थोडासा लिंबूचा रस घ्यायचा, एक चमचा दही घ्यायचं, असं काहीतरी घ्यायचं आंबट, म्हणजे थोडा टेस्टी लागतो. आता ही वाटून घेते. मी शिरोली भरून केली आहे, भरलेली शिरोली आणि घेवड्याची भाजी केली आहे. ती आता पप्पू तुम्हाला टेस्ट करून दाखवेल. काजल टेस्ट करून दाखवणारच आहे, कारण काजलने अशी भाजी कधी खाल्लेली नाही आहे, अशी म्हणजे शिरोली भरलेली खाल्ली नाही आहे. मग ती टेस्ट करून दाखवेल. सुरुवातीला कोणती टेस्ट करू? तू कोणती पण कर, ही भरलेली शिरोली आहे ना. हा म्हणजे खाण्यासारखी एकदम छान आहे. शिजली ना चांगली, शिजली आणि एकदम नॉर्मल भाज्या नाही वाटत आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी भाज्या वाटतात. भरलेल्या वांग तसं वाटतंय का? हा तसंच, सेम तसंच. म्हणजे जर भरलेले वांगे खायची तुम्हाला जर आवड असेल ना, पण रोज रोज वांगा नको कारण ते आपला वाताचा प्रकार आहे, तर आपण अशा प्रकारे शिरोले खाऊ शकतो. आणि शिरोलेची भाजी कशी बनवायची चांगल्या प्रकारे आणि टेम्पटिंग प्रकारे, तर ही भाजी अशी बनवू शकता तुम्ही. आणि शिरोलेची भाजी बनवली आहे ना, ते शिरोलेची साल पण मी टाकली नाही, त्याची मी चटणी बनवली आहे. आता ही चटणी त्याची आहे का? चटणी खाऊन बघ. ही तर अशी वाटते की कैरीची चटणी, कैरीची चटणी एकदम छान झाली. म्हणजे वाटणार पण नाही समोरच्यांना द्या असं, आणि चटणी घ्या आणि खाल्ल्यानंतर सांगा की शिरोळ्याची चटणी, अरे वा म्हणजे वाटलीच नाही असं म्हणणार ते. अरे ही कशी भाजी? घेवड्याची, श्रावणी घेवडा असतो ना, तिन्ही प्रकार एकदम छान झाले. नाही माणसांना वाटतं ना भाज्या काय करायचे, भाज्या काय करायचे, तर असे प्रकार भरपूर असतात करायचे, पण माणसांना माहिती नसतं कशा प्रकारे भाजी केली जाते. तिकडे बघा आपली रेसिपी रेडी झाली आहे आणि आता काजल तुम्हाला पहिली भरलेली शिरोली टेस्ट करून दाखवणार आहे. येस, मस्त आहे. आवडली? छान आहे. हे आतलं जे स्टफिंग आहे ना ते खूप मस्त आहे, म्हणजे ज्या भरलंय ना आपण शिरोळीमध्ये ते खूप छान वाटतंय. आणि इथे जे काजल रिव्ह्यू देते आहे ना ते फर्स्ट टाइमर रिव्ह्यू आहे. मी कसं मम्मीच्या हातचं नेहमी असं काय ना काय खातो, आणि शिरोळी नाही खाल्ली. हा मी शिरोळीचे प्रकार खाल्लेत मम्मीने जेवढे पास्ट मध्ये बनवले. आता मी ही भाजी खाते. आता समजा शिरोली न खाणारे खातील का काजल? खातील ना, वाटणारच नाही शिरोली. बरोबर. आता ही दुसरी भाजी चाकते मी. छान आहे, दोन्ही छान आहे. आता चटणी राहिली, ती परत तीच भाजी खाते. चटणी चटणी हलकसा आंबटपणा मस्त वाटतोय, छान वाटत. थोडी चिंच टाकली होती मी. तर आजचंही व्हेरिएशन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पण डोसा बरोबर खायला तुला शिरोली आणायला पाहिजे. मग शिरोलीची साळाची चटणी आहे ना ती, चटणी राहिली मिली. हा तसं तरी वापरू शकतो आपण डोसा पण. शिरोले टाकायची नाही, शिरोल्याची वरची साल आहे ना टाकायची नाही, त्याची चटणी बनवायची. मस्त होते. चालेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भाज्या तुम्ही घरी बनवा आणि ह्या रेसिपी सर्वांसोबत शेअर सुद्धा करा. बाय 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 बाय.